दीपा मेदगे आर्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण स्पेशल असं उन्हाळ्यातील वरण बनवणार आहोत। तुरीचं मी शिजवून घेतलेलं आहे, त्यासाठी लागणारं साहित्य आहे। इथे घेतलेलं आहे मी एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर आणि कैरीचे काही तुकडे केलेले आहेत। हा आहे आपला दुधी भोपळा, त्याचे काही काप घेतलेले आहेत मी। त्यानंतर हिरवी मिरची, लसूण जिऱ्याऐवजी आपण काय केलेलं आहे या ठिकाणी जिरे आणि मोहरी घेतलेली आहे। त्यानंतर तेल घेतले एक वाटी, हिरवी मिरची घेतलेली आहे, कांदा चिरून घेतलेला आहे, थोडंसं दूध घेतलेलं आहे। त्यानंतर आपला हा प्रवीण मसाला, त्यानंतर लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे। तुरीची डाळ मी शिजून आणि हाटून घेतलेली आहे। तर आपण करूया सुरुवात। आणि गरम पाणी वापरावं लागेल, यासाठी गरम पाणी पण करून ठेवलेलं आहे। आता आपण गॅस पेटूया। गॅस मी सुरू केलेला आहे। सर्वप्रथम आपण त्यामध्ये तेल टाकूया। तेल टाकलेलं आहे, तेल थोडं गरम होऊ देऊ। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकूया। मी लसणाचा वापर यासाठी केला नाही, सध्या उन्हाळा सुरू आहे आणि लसूण यामध्ये फार गरमी असते, म्हणून आपण थंड असा कांदा आहे त्याचा वापर केलेला आहे। तेल अजून गरम नाही झालेलं, चांगलं गरम झाल्यानंतर आपण जिरे मोहरी टाकूया, चांगले तडतडायला लागतील। जिरे मोहरी टाकल्यानंतर आपण त्यामध्ये मिरची टाकूया, दोन तीन मिरचीचे तुकडे आहेत हे। त्याला थोडं हलवून घेते मी। त्यानंतर आपण भोपळा टाकूया। भोपळा चांगला असा मऊ शिजला पाहिजे, म्हणजे वरणामध्ये खाताना खूप मस्त लागेल। मऊ होण्यासाठी जास्त वेळ नाही लागत त्याला। आता आपण कांदा टाकूया। कांदा पण चांगला लाल होईपर्यंत टाकूया। यावर थोडे मीठ टाकल्यानंतर कांदा लवकर लाल होतो। कांदा किंचित लाल झाल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो टाकूया। यातच कैरीचे तुकडे टाकूया आणि कोथिंबीर। कोथिंबीर तेलात टाकल्यामुळे त्याला चांगली चव येते। ह्याला व्यवस्थित परतून घ्यावं लागेल। उन्हाळ्यामध्ये शक्यतो आंबट पदार्थ खावेसे वाटतात, कैरीमुळे आंबट मला छान येतो। टोमॅटोमुळे आणि कैरीमुळे आंबूटपणा गोडपणा दोन्ही येऊन जाईल यामध्ये। जास्तही लाल करायचं नाही। आता यामध्ये हळद तिखट आणि हा प्रवीण मसाला टाकून घेऊया। आणि थोडं परतून झाल्यानंतर यामध्ये लगेच थोडंसं दूध टाकायचं आहे। आणि या दुधामुळे मऊपणा पण येतो आणि वरणाला छान अशी टेस्ट येते। त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत थोडंसं हलवून घेऊया।
बाकी भाज्यांप्रमाणे जास्त तेल सुटू द्यायचं नाही, त्याला थोडक्यात ही करायचं कारण त्यामध्ये आपण दूध घातलेलं आहे। आणि आता यामध्ये आपण हे जे तुरीचं वरण शिजून ठेवलेलं होतं ते टाकूया आपण मस्त की। डाळ मी चांगली हटवून घेतलेली आहे, आता यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकूया। कुकर धुवून घेते थोडंसं मी, याला लागलेली सर्व डाळ आपल्याला वापरण्यात येईल, वाया जाणार नाही। आणि यातला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ, मीठ आपल्या चवीनुसार टाकायचे आहे। मी आमच्याकडे जास्त मीठ खाल्लं जात नाही त्यामुळे मी मीठ फक्त एक चम्मच टाकते बस। आपण आपल्या चवीनुसार मीठ कमी जास्त करता येतं। आता याला मस्त छान अशी उकळी येऊ देऊया आपण। बरेच जण यामध्ये चिंचाचाही वापर करतात पण मी सध्या कैरीचा सीझन आहे त्यामुळे कैरीचा वापर केलेला आहे। हे झालं आहे आपलं मस्त, अशी याला उकळी आलेली आहे वरणाला, स्पेशल असं तुरीचं वरण आहे। बरेच जण यामध्ये उडदाची डाळ पण मिक्स करतात पण मी नाही मिक्स केलेली। आता आपण कसं झालं पाहूया, एक मला दाखवते हो।